Hello students, in today's video we are learn about the living organism and energy production. In this point we are studies how the energy is produced in the living organism. So let's start. सगळ्यांना माहित आहे की कार्बोहायड्रेट काय असतात. कार्बोहायड्रेटपासून आपल्याला आपण जे फूडस्टफ घेत असतो किंवा अन्नपदार्थ खात असतो त्याच्यापासून कार्बोहायड्रेटपासून आपल्याला काय होत असते, एनर्जी मिळत असते जी आपण दररोजच्या कामांसाठी वगैरे वापरत असतो. जी एनर्जी मिळत असते ती या कार्बोहायड्रेटपासून मिळत असते हे सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, मग बघा ही एनर्जी आहे ती ATPच्या फॉर्ममध्ये काय होत असते, स्टोअर करून ठेवली जात असते. आणि काय होत असतं, फॉर धिस पर्पज ग्लुकोज, हा ग्लुकोज जो असतो हा काय केला जातो, तो ऑक्सिडाइज्ड केला जातो स्टेप बाय स्टेप. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं काम करायचं आहे, पळायचं आहे, धावायचं आहे, ठीक आहे, मग या रनिंगसाठी तुम्हाला एनर्जीची गरज आहे. ठीक आहे, मग त्यावेळी होतं काय की तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज जे असणार आहे ते ऑक्सिडाइज्ड व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, पण कशामध्ये, आपण जी एनर्जी आहे ती ATPच्या फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे ग्लुकोज ऑक्सिडाइज्ड व्हायला सुरुवात होणार आणि आपल्याला शेवटी एनर्जी मिळणार आहे. पण ही प्रोसेस जी आहे ही कुठे घडणार आहे, तर ही प्रोसेस जी आहे ही सेलमध्ये घडणार आहे. सेलमध्ये वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनॉलिज असणार आहेत, बरोबर आहे. मग या सेल ऑर्गॅनॉलिजमध्ये काही प्रोसेस साहित्य सायटोप्लाझममध्ये आणि एनर्जी प्रोडक्शन हे मेन फंक्शन असतं मायटोकॉन्ड्रियाची. बाकीच्या प्रोसेस आहेत त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये घडणार आहे. सो आपण बघूया डिटेलमध्ये काय आहे ते. मग बघा, मी जसं सांगितलं की इथे सांगितलेलं आहे की तुम्ही दररोजचं जे फूडस्टफ घेत असतात त्याच्यापासून कार्बोहायड्रेट मिळतात, या कार्बोहायड्रेटपासून एनर्जी मिळते, ही एनर्जी स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ ATP. ग्लुकोज जो आहे हा ऑक्सिडाइज्ड केला जातो स्टेप बाय स्टेप इन सेल. ओके, या सगळ्यालाच आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. पेशी स्तरीवरील जे रेस्पिरेशन असतं, श्वसन असतं, त्याला आपण ही जी प्रोसेस असते ती तिथे घडत असते. ओके, मग हे सेल्युलर रेस्पिरेशन जे असतं हे दोन मेथडमध्ये असतं. कुठल्या कुठल्या मेथड आहेत, तर एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, मग बघा, एरोबिक रेस्पिरेशन जे आहे, एरोबिक रेस्पिरेशन नावातच आहे, एरोबिक सगळ्यांना अर्थ माहीत आहे, आपण बघत आलेलो आहे आत्तापर्यंत. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट आहे, ऑक्सिजन इन्वॉल्वड आहे या रेस्पिरेशनमध्ये. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे तिथं ऑक्सिजन इन्वॉल्व नाही आहे किंवा ऑक्सिजन प्रेझेंट नाही आहे, अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आहे. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा जे बघणार आहे ते एरोबिक रेस्पिरेशन आहे. ओके, बघा, एरोबिक रेस्पिरेशन, आता हे एरोबिक रेस्पिरेशन आहे हे 3 स्टेपमध्ये आढळतं. एरोबिक रेस्पिरेशन ऑकर इन 3 स्टेप. त्यातली पहिली जी स्टेप आहे ती आहे ग्लायकोलिसिस. ठीक आहे, नावातच सांगितलेलं आहे तुम्हाला ग्लायको म्हणजे काय आहे, ग्लुकोज. ठीक आहे, लिसिस म्हणजे काय होत आहे, तर ब्रेकडाऊन होत आहे, म्हणजे काहीतरी इथं तोडलं जात आहे. काय तुटत आहे, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होत आहे. आणि काय होत आहे की दुसरा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की ही प्रोसेस नक्की होते कुठे, तर ही जी प्रोसेस आहे ही होते सायटोप्लाझममध्ये, जे एक सेमी फ्लुइड लिक्विड आहे ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम इज द सेंटर ऑफ ऑल रिॲक्शन. इथे सगळ्या रिॲक्शन घडत असतात. आणि काय होतं, या सायटोप्लाझममध्येच ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होतं. नक्की काय होतं इथं, ग्लुकोजचे म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज ऑक्सिडेशन असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ओके, ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होतं. मग आता ही जी प्रोसेस असते, ग्लुकोजचे कन्वर्जन होते 2 पायरुविक ॲसिड मोलिक्युलमध्ये. पण ह्याच्यामध्ये हे डिरेक्टली होत नाही आहे, ह्याच्यामध्ये एकूण 9 स्टेप असतात ज्या डिटेलमध्ये आत्ता तुम्हाला पाहायची गरज नाही, पुढे जाऊन तुम्ही शिकाल त्या डिटेलमध्ये. ह्याचं ऑक्सिडेशन होत असतं आणि आपल्याला 2 पायरुविक ॲसिड मिळत असतात. पण ह्याच्यासोबतच आपल्याला अजून काय मिळतं, NADH2, ATP अँड H2O यांनासुद्धा विसरायचं नाही, फक्त यालाच लिहून चालणार नाही, यांनासुद्धा सोबत घेतलं पाहिजे. ठीक आहे, आता 2 पायरुविक ॲसिड मिळाले. ठीक आहे, ह्या 2 पायरुविक ॲसिडचं पुन्हा कन्वर्जन होत आहे 2 मोलिक्युल ऑफ ॲसिटिल को एन्झाईम
ए याच्यामध्ये काय झालेलं आहे, कन्वर्जन झालेलं आहे. हा या ग्लायकोलिसिसचा शेवटचा प्रोडक्ट असेल हे लक्षात ठेवा. बघा ग्लायकोलिसिस प्रोसेस आपण बघत आहे, याच्यामध्ये काय होते आपण काय बघितलं, ही सायटोप्लाझममध्ये आढळत आहे, त्याचबरोबर ग्लायकोलिसिस हे 9 स्टेपमध्ये आढळतं. शेवटचा प्रोडक्ट 2 पायरुविक ॲसिड असतो, ज्याच्यासोबत येणे डी एच टू ए टी पी अँड एच टू ओ सुद्धा मिळतो आपल्याला. देन 2 पायरुविक ॲसिड इज अ कन्वर्टेड इन टू द 2 ॲसिटिल को एन्झाईम ए. आपल्याला शेवटी 2 मोलिक्यूल मिळाले ॲसिटिल को एन्झाईम ए चे. ही झाली पहिली स्टेप आपली. आपण काय म्हटलेलं होतं, 3 स्टेपमध्ये काय होत आहे आपल्याला मिळत आहे. दुसरी स्टेप जी आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करण्याची, ती आहे टी सी ए सायकल, किंवा त्यालाच आपण म्हणतो क्रेब सायकल. टी सी ए म्हणजे ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. क्रेब हे नाव पडलं ह्याला कारण की क्रेब सायंटिस्ट होते ज्यांनी हे शोधून काढलं, म्हणून याला नाव दिलं गेलं क्रेब सायकलसुद्धा म्हटलं गेलं, किंवा टी सी ए इथे नावं घेतलेली आहेत बघा, याच्यापासून ह्याला नाव दिलं गेलं टी सी ए सायकलसुद्धा त्याला म्हटलं गेलं. आता ही टी सी ए सायकल नक्की आढळते कुठे, तर बघा इट इज ऑकर इन द मायटोकॉन्ड्रिया. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, मायटोकॉन्ड्रिया जिथं जे मेनली रिस्पॉन्सिबल आहे एनर्जी प्रोडक्शनसाठी, ज्याचं फंक्शनच आहे एनर्जी प्रोडक्शन आणि स्टोर. बघा मग पुढे काय आपल्याला पुढे काय बघायचं आहे. आता जे ग्लायकोलिसिसमध्ये शेवटी 2 ॲसिटिल 2 मोलिक्युल्स ऑफ ॲसिटिल को एन्झाईम ए तयार झालेले होते, हे येणार आहेत कुठे, मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर काय होणार आहे, त्यांचं कन्वर्जन होणार आहे एकतर एन ए डी एच टूमध्ये एफ ए डी एच टूमध्ये, आणि सोबतीला असणार आहेत सी ओ टू आणि एच टू ओ. ठीक आहे, तुम्हाला डिटेलमध्ये जाऊन बघायची आत्ता काही गरज नाही आहे, आत्ता फक्त तुम्ही हे बघायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार, ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये घडतीये. ग्लायकोलिसिसमध्ये जे 2 मोलिक्युल ऑफ ॲसिटिल को एन्झाईम ए मिळाले ते काय झालेले आहेत, मायटोकॉन्ड्रियामध्ये आलेले आहेत. देन इट इज कन्वर्टेड इन टू द एन ए टी एच टू अँड एफ ए डी एच टू, आणि त्याच्यासोबतच आहेत सी ओ टू अँड एच टू ओ. ही झाली दुसरी स्टेप किंवा दुसरी मेथड जी ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोजमध्ये आढळती आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये. तिसरी जी आहे ती आहे ई टी सी रिॲक्शन. आता ही ई टी सी रिॲक्शन आहे काय नेमकी, तर ई मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ही कुठे आढळत आहे, तर ही आढळते इट इज ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया. बघा जी टी सी ए सायकल आहे आणि ई टी सी रिॲक्शन आहे, या दोन्हीसुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतात. ही ई टी सी रिॲक्शन ही फक्त फक्त सेलमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्येच घडत असते, दुसऱ्या कोणत्याही ऑर्गॅनलीमध्ये आपल्याला आढळत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. पुढे जाऊनसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे ही फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. ओके, पुढे बघा आता काय झालं, जे टी सी एमध्ये आपल्याला एन ए डी एच टू मिळाले आणि एफ ए डी एच टू मिळाले, हे ॲज इट इज आपण त्याच फॉर्ममध्ये यांच्याकडून एनर्जी घेऊ शकत नाही. मग ह्या ई टी सी रिॲक्शननं काय केलं, एन ए डी एच टूला सॉरी टू नाही थ्री थ्री ए टी पीमध्ये कन्वर्ट केलं आणि एफ ए डी एच टूला 2 ए टी पीमध्ये कन्वर्ट केलं. ओके, आपल्याला एनर्जीचे फॉर्म मिळालेले आहेत ज्या फॉर्ममध्ये आपण एनर्जी आपल्या बॉडीला मिळत असते. ठीक आहे, ग्लुकोजपासून आपण एनर्जी मिळाली. बघा सुरुवात कुठून झाली, ग्लुकोजपासून आपण केली आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ई टी पी फॉर्ममध्ये एनर्जी मिळालेली आहे. मुद्दा एकच आहे, आपलं ध्येय एकच आहे की ग्लुकोजपासून आपण सुरुवात केली आहे ना, ठीक आहे, आपल्याला शेवटी जाऊन ए टी पीपर्यंत पोहोचायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण शॉर्टमध्ये आता थोडंसं रिवाइज करूया. बघा एकत्र रिवाइज करू हवं तर हे आपण ग्लायकोलिसिस फर्स्ट स्टेप आहे, सेकंड स्टेप आहे ती आहे टी सी ए सायकल, अँड द थर्ड स्टेप इज ई टी सी रिॲक्शन. ग्लायकोलिसिस कुठे ऑकर होतं, सायटोप्लाझममध्ये ऑकर होतं. टी सी ए सायकल जी आहे ही मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑकर होत आहे.
ईटीसी रिएक्शन सुद्धा माइटोकॉन्ड्रिया मध्येच होत आहे. ओके, देन आता काय झालेलं आहे, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं. कशामध्ये ऑक्सिडेशन झालं, तर टू मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड. थोडे वेगळे शब्द आहेत, ऍसिड आहे हे, थोडे वेगळे शब्द आहेत, लक्षात ठेवायला थोडंसं टफ जाईल, पण थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस केलं तर होऊन जाईल. देन टू पायरुविक ऍसिड कन्व्हर्टेड इन टू ॲसिटिल को एन्झाईम ए. ओके, याचा आपल्याला शेवट मिळालेला आहे ग्लायकोलिसिसचा. ॲसिटिल ओ को एन्झाईम ए म्हणाले, आता मी मायटोकॉन्ड्रियाकडे जात आहे कारण मला एनर्जीमध्ये एनर्जी प्रोड्यूस करण्याच्या जी काही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मला काम करायचं आहे, त्यामुळे इथेच राहून मला सायटोप्लाझममध्ये चालणार नाही. मी निघालेलो आहे आता मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर हे टू ॲसिटिल को एन्झाईम ए जे आहेत हे कन्व्हर्ट झाले कशामध्ये, एन ए डी एच टूमध्ये, एफ ए डी एच टूमध्ये. अँड देन त्याच्या सोबतीला आहेत कोण, सी ओ टू अँड एच टू ओ, वॉटरचा मोलिक्युल आणि कार्बन डायऑक्साईडचा मोलिक्युल. आता यातले एन ए डी एच टू आणि एफ ए डी एच टू एनर्जीचे फॉर्म आपल्याला मिळाले, पण आपण ॲज इट इज वापरू शकत नाही, जसेच्या तसे वापरू शकत नाही, ह्याला ए टी पीमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. त्यासाठी हे दोघे म्हणाले, आम्ही आता जात आहोत ई टी सी रिॲक्शनमध्ये, जी तिथेच आहे, कुठे, मायटोकॉन्ड्रियामध्येच आहे. मग ते दोघेही इथे आलेले आहेत, एन ए डी एच टू गेलेला आहे ई टी सी रिॲक्शनमध्ये, एफ ए डी एच टूसुद्धा जाऊन पोचलेला आहे. एन ए डी एच टूला ई टी सी रिॲक्शननं कन्व्हर्ट केलेला आहे ए टी पीच्या किती मोलिक्युलमध्ये, तीन मोलिक्युलमध्ये, आणि एफ ए डी एच टूला टू ए टी पीच्या मोलिक्युलमध्ये कन्व्हर्ट केलं, आणि आपल्याला शेवटी हे दोन एकूण पाच ए टी पी आपल्याला इथे मिळालेले आहेत. ठीक आहे, ही होल जी आपण सगळी बघितली, ग्लायकोलिसिस, टी सी ए सायकल, ई टी सी रिॲक्शन, हे जे आहे हे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत आहे कशामध्ये, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये हे सगळं घडत आहे. आत्ता सध्या तुम्हाला इन डिटेलमध्ये काही बघायची गरज नाही आहे, आत्ता तुम्हाला जेवढी माहिती तुमच्या बुकमध्ये आहे तेवढीच तुम्हाला मी सांगितलेली आहे. ठीक आहे, आणि एक गोष्ट, द अ केमिकल ऑफ सॉरी अ मोलिक्युल ऑफ ग्लुकोज इज अ कम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड इन द एरोबिक रेस्पिरेशन. जो मोलिक्युल असतो ग्लुकोजचा वापरला जात आहे एनर्जी प्रोडक्शनसाठी, हा होल किंवा फुल्ली ऑक्सिडाइज्ड किंवा कम्प्लीटली ऑक्सिडाइज्ड केला जातो एरोबिक रेस्पिरेशनमध्ये. ठीक आहे, आणि त्याचबरोबर फक्त एन ए डी एच टू पायरुविक ॲसिड एफ ए डी एच टू आपल्याला मिळत नाही, तर त्यांच्या सोबतीला सी ओ टूसुद्धा येत असतो आणि एच टू ओसुद्धा येत असतो. आपण बघितलेलं आहे बघा की कसं नक्की काय होतं, एनर्जी प्रोडक्शन होत असतं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये, म्हणजे ऑक्सिजनचा प्रेझेन्स जेव्हा असतो, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, त्यावेळेला एरोबिक त्यावेळेला ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कसं होतं हे पाहिलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अनएरोबिक रेस्पिरेशन कसं घडत असतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत हे आपण पाहणार आहे. आय होप तुमच्या सगळ्यांना समजलं असेल, आणि काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्की तुमची शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो much.